ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात कोथरूडच्या माजी आमदार मेघाताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वात विविध जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह राज्यातील राज्याचे मंत्री जयंत पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व RPI पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले यांची भेट घेऊन ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे. त्याचसोबत महाराष्ट्रातील ब्राह्मण संघटनाच्या वतीने समाजाचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण केले गेले आहे. त्याचा अहवाल यावेळी शासनास सादर करण्यात आला. ब्राह्मण समाजाने प्रामुख्याने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, इनामी जमिनी खासगी मालकीच्या करून देणे, पुरोहितांना मानधन देणे, ब्राह्मण समाजाच्या बदनामीविरोधी कायदा करणे, पुण्यातील दादोजी कोंडदेव व भाषाप्रभू श्री राम गणेश गडकरी यांचे पुतळे पुनर्स्थापित करणे, ब्राह्मण समाजाला अल्पसंख्याक दर्जा देणे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करणे, प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणे इत्यादी मागण्या केल्या आहेत. यावेळी सोलापूरचे प्राध्यापक काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी, जालनाचे सुरेश मुळे, औरंगाबादचे सचिन वाडे, कोल्हापूरचे मकरंद कुलकर्णी, पुण्याचे विश्वजीत देशपांडे, बीडचे गजानन जोशी, नाशिकचे विशाल शिखरे, मुंबईचे संजय भिडे आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्रातल्या विविध ब्राह्मण संघटनांची एक ब्रह्म महाशिखर परिषद स्थापन करण्यात आली असून या महाशिखर परिषदेच्या विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या समवेत आम्ही गेले 2 दिवस महाराष्ट्रातलं आत्ताचं जे आघाडी सरकार आहे या सरकारमधील प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि ब्राह्मण समाजाच्या ज्या विविध प्रलंबित मागण्या आहेत या मागण्यांच्या संदर्भामध्ये चर्चा केली. याच्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये जो ब्राह्मण समाज आहे या समाजाची आर्थिक परिस्थिती काय आहे याचं एक सर्वेक्षण नुकतंच या परिषदेच्या वतीने केलं गेलं आणि या सर्वेक्षणाचा जो अहवाल आहे हा अतिशय धक्कादायक आणि डोळे उघडणारा आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये प्रामुख्याने असं दिसतं की सर्वसाधारणपणे जो समज आहे की ब्राह्मण समाज हा अतिशय आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहे या समजाला धक्का बसत आहे. अनेक ब्राह्मण समाजातले असे नागरिक आहेत की ज्यांना उपजीविकेचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, घरांचा प्रश्न आहे आणि या सगळ्या बिकट समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे आग्रही मागणी गेले अनेक वर्ष चालू आहे. त्यातली प्रमुख मागणी अशी आहे की एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं आणि या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ब्राह्मणांच्या ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी हालचाली केल्या जाव्यात. या संदर्भातच आम्ही माननीय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंतजी पाटील यांची काल भेट घेतली. साहेबांनी आम्हाला या संदर्भामध्ये चर्चा करून बैठक लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माननीय महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात यांची आम्ही काल भेट घेतली. त्यांना अशी मागणी केली की महसूल खात्याच्या माध्यमातून बैठक लावून ज्या ब्राह्मण समाजाच्या विविध व्यक्तींना इनामी जमिनी दिल्या होत्या या जमिनी पुन्हा एकदा त्यांच्या ताब्यात देण्यासंदर्भात कार्यवाही केली जावी. त्यांनीसुद्धा ही बैठक लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी ही चर्चा आमच्याशी केली. त्याचबरोबर आज RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांची भेट घेतली. त्यांनीही आमच्याशी चांगली चर्चा केली आणि त्यांनीही या मुद्द्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आम्ही इतरही काही मंत्र्यांच्या आणि काही नेत्यांच्या संपर्कात आहोत. आम्हाला आशा आहे की आमच्या या मागण्या ऐकण्यासाठी, चर्चा करण्यासाठी इतरही मान्यवर आम्हाला भेटतील आणि सर्वानुमते आमचे हे प्रश्न सोडवले जातील अशी आम्हाला आशा वाटते.